यांना भूमिपूजन केलं 10 लाखाचं आणि असे लाखो जे कामं करोडो जे कामं त्यांना भूमिपूजन केले आणि एकही काम झालेलं नाही. छोटागीर महाराजांचे 50 लाख रुपये गेले, कुठे गेले कुणास ठाऊक. जी आर काढला होता गेले. असा सगळा थोतांड या ठिकाणी सुरू आहे. पण हे बोर्ड दिसलं आणि काम झालेलं नाही आहे. आमचं बोर्ड आम्ही लावलं आणि 2-3 दिवसात काम सुरू होत आहे. आत्ता मी भूमिपूजन केलं, त्याचं टेंडर झालेलं आहे, 25-15 पैसे आहेत आणि त्याची कामं पण आता लागतील 2-3 दिवसात. पण मागच्या काळामध्ये लोकसभा झाली आणि त्या लोकसभेच्या आधी खूप सारी भूमिपूजनं झाली. एक भूमिपूजन तर त्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये माजी खासदाराच्या यजमानांनी माझ्या मतदारसंघामध्ये केलं. हे बघा, इथे इथे हुशार डॉक्टर अनिलजी बोंडे, माजी खासदार नवनीत राणा आणि हे सगळे ठेकेदार, हे सगळे ठेकेदार यांना भूमिपूजन केलं 10 लाखाचं आणि असे लाखो जे कामं करोडो जे कामं त्यांना भूमिपूजन केले आणि एकही काम झालेलं नाही. म्हणजे ही लोक किती फ्रॉड आहे हे आपण समजून घ्या. तोही रस्ता तिथपर्यंत, तिथून रस्ता येणार होता इकडे जाणार होता, काही झालेलं नाही. हा मधला रस्ता मागच्या काळामध्ये बहुतेक आपणच केलेला आहे. छोटागीर महाराजांचे 50 लाख रुपये गेले, कुठे गेले कुणास ठाऊक. जी आर काढला होता गेले. असा सगळा थोतांड या ठिकाणी सुरू आहे. वर्दीला की कुठेतरी एका गावामध्ये त्या बडनेराच्या आमदारांनी माझ्या मतदारसंघामध्ये भूमिपूजन केलं आणि स्वतःच्या बायकोचं नाव, स्वतःच्या भावाचं नाव आणि स्वतःचं नाव, म्हणजे असा सगळा खेळ खंडोबा सुरू आहे. आता काल परवा काही 25-15 कामं, काही MREGS कामं याचे भूमिपूजन झाले, मारड्याला झाले, मग कौंडण्यपूरला झाले, मिर्झापूरला झाले. आता तिथे हे नाव जे आहे यांच्यापाशी पण भरपूर सारे पैसे असतात, पण ते त्यांनी आता स्वतःच्या नावाचे बोर्ड त्या ठिकाणी लावलेले आहेत. अतिशय हास्यास्पद काम हे आहेत. समजा त्यांना एवढा शोक होता या ठिकाणी उभं राहायचा तर सगळ्यात पहिले हे येईल. हे सगळे ठेकेदार आहे, हे बघा ना, नाव बघा, हे सगळे ठेकेदार आहेत. आणि आता ते इथं धिंगाणा करायचा आहे. त्यांचा एकच उद्देश आहे, सावकारी करायची आणि कॉन्ट्रॅक्टरशिप करायची, आणि म्हणून त्यांना या ठिकाणी इथं यायचं आहे, म्हणजे इलेक्शन लढायचे आहेत असो. पण हे बोर्ड दिसलं आणि काम झालेलं नाही आहे. आमचं बोर्ड आम्ही लावलं आणि 2-3 दिवसात काम सुरू होत आहे. तर माझ्याकडनं ते राहिलं गेलं नाही, म्हटलं आज बोलूनच टाकावं. अशी बंबाट बोर्ड आपल्या मतदारसंघामध्ये आहे, याचा निषेध आहे. बोला लागण ना, काय करू, बोला नाही लागणार. 50-50 लाख छोटागीर महाराजांचे 50 लाख रुपये पुतळ्या मारल्या, बोर्ड लावलं, काय आपण करतोच काम. आपण जोपर्यंत टेंडरला लागत नाही तोपर्यंत आपण भूमिपूजनाला येत नाही. हा टेंडर मध्ये आता आचारसंहिता आहे तर कमी जास्त होऊ शकतो, पण तो विषय नाही राहत आपला. टेंडरला लागलं तरच आपण भूमिपूजन करतो. यायनं एवढी बदमाशी केली की बस असा आहे पाटील. चला.